सब्सक्राइब करा, लाइक करा, शेयर करा फक्त मुक्तागिरी न्यूज, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। साताऱ्यातील सदर बाजार परिसरातील भारत माता चौकात मुख्य जलवाहिनीला मागील 2 महिन्यांपासून गळती लागली आहे, मात्र जीवन प्राधिकरणाकडून ही गळती काढण्यात अपयश येत आहे। सातारा शहरातील सदर बाजार येथील भारत माता चौकात मुख्य जलवाहिनीला मागील 2 महिन्यांपासून गळती लागली आहे। याबाबत येथील नागरिकांना जीवन प्राधिकरणाजवळ तक्रार केली होती। गळतीमुळे लाखो लिटर पाणी वाया जात होते, तसेच येथील नागरिकांना कमी व अस्वच्छ पाणी मिळत होते, त्यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता। तक्रारीनंतर जीवन प्राधिकरणाकडून 3 ते 4 वेळा याची दुरुस्ती करण्यात आली, मात्र गळती काही निघाली नाही, त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या कामाबाबत नागरिकांनी शंका व्यक्त केली असून यापुढे जर गळती निघाली नाही तर जन आंदोलन करण्याचा इशारा येथील नागरिकांनी दिला आहे। जावेद खान, मुक्तागिरी न्यूज, सातारा। सदर बाजार मध्ये सदर बाजार चौकातील पाण्याच्या टाकी समोर असलेले लिखित गेले 2 महिने सातत्याने सांगून सुद्धा एमजीपीने वारंवार त्याचं दुर्लक्ष करून आता त्यांनी परत एकदा हा शेवटचा प्रयत्न म्हणून आता त्यांनी काढायचा प्रयत्न चालू आहे। आणि आज जर हे न झालं तर इथल्या लोकांना या पाण्याचा होणार उपद्रव लिकेजमुळे वाहन आणि इथून येणाऱ्या 2-3 सोसायट्यांना त्यामुळे कमी दाबावर होणारा पाणी पुरवठा आणि वारंवार होणाऱ्या समस्या तातडीने एमजीपीने लिकेज काढून लोकांच्या समस्या सोडवाव्या ही आमची कळकळची विनंती आहे। अन्यथा लोकांना तीव्र स्वरूपाचं आंदोलन करून वेळ आल्यास रस्त्यावर उतरावं लागेल याची खबरदारी घ्यावी। जीवन प्राधिकरणाकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी हे 2 महिन्यात चौथ्यांदा दुरुस्त केले। काल त्यांनी काँक्रिटीकरण केलं आणि पुन्हा आज सकाळी जेव्हा चालू झाले हे सगळं नळाचा पुरवठा पुन्हा आहे तशी जयशेती परिस्थिती झालेली आहे। काय म्हणजे आणि प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांच्याकडे अतिशय दुर्लक्ष आहे। ठेकेदाराचे जेव्हा सगळं काम सोडून दिले त्यांनी त्यांच्या हे प्रमाणे केलेलं आहे आणि अधिकाऱ्यांनी येऊन आणि काँक्रिटकरण 12 तासांत करायचे असतं, दुपारी 1 खोणलं आणि संध्याकाळी 6 तेव्हा माती टाकलेली आहे। काँक्रिटकरणाला 8 ताससुद्धा होऊन दिले नाही त्यांनी, त्यामुळे पुन्हा जयशेती परिस्थिती मूळ गळती कुठे हे त्यांना शोध दरवेळेला नुसतं काँक्रीट करून करतात आणि परत दुसरीकडे पाणी तिथं आहे तिथनंच पाणी वाहते, त्यामुळे सगळा भोंगळ गारभार आहे। कृषी टेक प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पिकांच्या निरोगी दर्जेदार भरघोस उत्पादनासाठी कृषी टेकची इकोसर्ट प्रमाणे सेंद्रिय उत्पादने, पीक वर्धके, नैसर्गिक कीटकनाशके, नैसर्गिक बुरशी जीवाणू व सूत्रकृमी प्रतिबंधके, नैसर्गिक खते व इतर उत्पादने, सूक्ष्म अन्नद्रव्य, 27 वर्षे शेतकऱ्यांच्या सेवेत रासायनिक खते व औषधे यांना योग्य सेंद्रिय पर्याय, शेतीची व्यवस्था आता झाली खास, कृषी टेकची उत्पादने एकदम झकास।